कागल आगाराच्या वतीनं 19 ऑगस्ट रोजी प्रवासी राजा दिन सकाळी 10 ते 2 या वेळेत घेण्यात येणार आहे. याप्रसंगी उच्चस्तरीय समिती येणार असून प्रवाशांच्या सर्व तक्रारींचं निराकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारच्या सत्रात दुपारी 3 ते 5 या वेळेत कर्मचाऱ्यांच्या रजा बदली, अन्यायकारक बेकायदेशीर शिक्षा, वेळापत्रकातील त्रुटी या आणि इतर असणाऱ्या तक्रारींचं निराकरण आगार पातळीवरच करण्यात येणार असल्याचं आगार व्यवस्थापक संदीप पाटील यांनी सांगितलं. प्रवासी विद्यार्थी कर्मचाऱ्यांनी आपल्या लेखी तक्रारी 19 ऑगस्टपूर्वी ST आगाराकडे द्याव्यात असं आवाहन त्यांनी केलंय. यावेळी अरुण लाड, PC कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.